राज्याची औद्योगिक नगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या पिंपरी चिंचवड शहराला प्रथमच यंदा मंत्रिपदाचा मान मिळू शकतो. शहरातील तिन्ही जागांवर महायुतीचे उमेदवार निवडून आलेत. पिंपरी चिंचवडकरांनी युतीच्या पारड्यात मतांचं भरभरून दान टाकल्याचं निकालातून पाहायला मिळालं. त्यामुळे शहराला दोन मंत्रिपदं मिळतील असं म्हटलं जातं. त्याचबरोबर पुणे जिल्ह्यातील बारामती, मावळसह अन्य काही तालुक्यांना सुद्धा मंत्रिमंडळाचा बहुमान मिळण्याची दाट शक्यता आहे. नव्या मंत्रिमंडळात मंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याचा बोलबिंदासने घेतलेला आढावा. नमस्कार, मी नितीन शिंदे बोलबिंदासमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीनं 230 जागांसह स्पष्ट बहुमत मिळवलं. त्यात पुणे जिल्ह्यातील 18 जागांचा समावेश आहे. भाजपनं 9, अजितदादा गटानं 8, शिंदे गटानं 1 जागा मिळवली. यामध्ये पिंपरी चिंचवड शहरातील पिंपरी चिंचवड आणि भोसरी या तिन्ही जागा निवडून आल्या. भोसरीतून भाजपाचे महेशदादा लांडगे यांनी हॅट्रिक नोंदवली. लांडगे यांनी प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार अजितभाऊ गव्हाणे यांचा 63,000 मतांनी पराभव केला. 2014 दादांनी अपक्ष निवडणूक लढवत विधानसभेत प्रथम एंट्री केली. त्यानंतरच्या काळात त्यांनी भाजपाची वाट धरली. 2019 निवडणूक महेशदादांनी कमळाच्या चिन्हावर लढवत 77,000 मतांनी विजय मिळवला. या खेपेला महेशदादांच्या पुढं आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न विरोधकांच्याकडून करण्यात आले होते, पण ते फोल ठरले. तिसऱ्यांदा विजय मिळवल्यामुळं दादांची मंत्रिपदाची दावेदारी आता भक्कम झाली. शहरात भावी मंत्री म्हणून महेशदादांचे फ्लेक्ससुद्धा सगळीकडे लागल्याचं आपण पाहतोय. महेशदादा हे भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासातील मानले जातात. मागच्या काही वर्षांमध्ये हिंदुत्ववादी आमदार म्हणून त्यांचं ब्रँडिंग करण्यात आलंय, त्यामुळे त्यांना ताकद देण्याचा फडणवीस यांचा प्रयत्न असू शकतो. त्यात पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुका आता तोंडावर आल्यात. या निवडणुकांमध्ये दादांना मंत्रिपदाचं बळ देऊन अनुकूल वातावरण तयार केलं जाऊ शकतं. पिंपरी चिंचवडमध्ये शिरूर आणि मावळ हे दोन मतदारसंघ येतात. यातील शिरूर मतदारसंघाचं नेतृत्व राष्ट्रवादी शरद पवार गटाचे डॉक्टर अमोल कोल्हे करतात. भोसरी विधानसभेचा शिरूरमध्ये समावेश होतो. आगामी समीकरण लक्षात घेऊन महेशदादांना लाल दिव्याची ताकद दिली जाऊ शकते. आजवर पिंपरी चिंचवड मंत्रिपदापासून अनेक वर्षापासून वंचित राहिले, त्याची खंत कुठंतरी पिंपरी चिंचवडकरांच्या मनात दिसते. म्हणूनच ही खंत दूर करण्यासाठी महेशदादांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडण्याची दाट शक्यता आहे. पिंपरी विधानसभेतून अजितदादा गटाचे अण्णा बनसोडे यांनी तिसऱ्यांदा विजय प्राप्त केला. 2014 अपवाद वगळता 2009 अण्णा बनसोडे सातत्याने आमदार राहिलेत. अजितदादांच्या बंडात त्यांना पहिली साथ दिली ती अण्णांनीच. अण्णादादांच्या एकदम मर्जीतले, त्यांचा जनसंपर्कसुद्धा भारी आहे. त्या ते राखीव मतदारसंघातून निवडून आलेत. दलित समाजातील मते अधिक भक्कम करण्यासाठी अजितदादा गटाच्या कोट्यातून त्यांना मंत्रिपद दिलं जाऊ शकतं. चिंचवड विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे शंकरभाऊ जगताप हे जवळपास 1,00,000 जास्त मतानं निवडून आलेत. 2009 या मतदारसंघावर जगताप कुटुंबियांचा वर्चस्व राहिला. लोकनेते दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांचा हा बालेकिल्ला शंकरभाऊंनी आणखी तो मजबूत केला. शंकरभाऊ उच्च शिक्षित असून MBA त्यांचं शिक्षण झालं आहे. इंग्रजी, मराठी, हिंदीवरील त्यांचं प्रभुत्व अतिशय चांगलं आहे. अनेक विषयांचा सखोल अभ्यास ही त्यांची बलस्थानं आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजपा आणि पर्यायानं फडणवीस यांच्याकडून सुशिक्षित नेतृत्वाला अधिक झुकतं माप दिलं जात असल्याचं आपण अनेक वेळा पाहतो. हा विचार झाला तर शंकरभाऊसुद्धा मंत्री होऊ शकतात. तशी शंकरभाऊंची पहिली टर्म. मात्र पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांना पहिल्याच फटक्यात केंद्रीय मंत्रिपद मिळाल्याचं उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहे. त्यामुळं हे उदाहरण बघता शंकरभाऊ जगताप यांनासुद्धा मंत्रिपद मिळू शकतं. पिंपरी चिंचवडला जोडून असलेल्या मावळमधून अजितदादा गटाचे सुनील शेळके जवळपास 1,00,000 जास्त मतांनी यावेळीसुद्धा परत निवडून आलेत. मागच्या 5 सुनील अण्णांनी तालुक्यात 4,500 कोटींचा निधी आणलाय. विकास कामांची राळ उडून दिली. काम करणारा आमदार म्हणून सुनील अण्णा अजितदादांच्या गुडबुकमध्ये दिसतात. त्याची पाहुती दुसऱ्यांदा निवडून आलेल्या सुनील अण्णांना मंत्रिपदाच्या रूपानं मिळू शकते. पुणे जिल्ह्याचं नेतृत्व अजितदादा पवार, चंद्रकांतदादा पाटील हे सुद्धा करतात. त्यांचं मंत्रिपद फिक्स आहे. त्याच्याशिवाय भाजपाचे नेते राहुल कौल, माधुरी मिसाळ, सुनील कांबळे, दादा गटाचे दत्तमामा भरणे, शिंदे गटाचे विजय शिवतारे यांची नावंसुद्धा चर्चेत आहेत. मात्र अजितदादा गटाचे नेते दिलीप वळसे पाटील यांना प्रकृतीच्या कारणामुळं मंत्रिपदाचा कार्यभार दिला जाईल का अशी शंका आहे. आता प्रत्यक्षात पुणे जिल्ह्यात कोण मंत्री होणार हे लवकरच कळेलच. तुम्हाला काय वाटतं, कोण असतील आगामी मंत्री हे कमेंट करून नक्की सांगा. आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो नक्की करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.